नमस्कार मी मोरेश्वर सोनार शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र पारोळा येथील नॅशनल हायवेवर पहाटे साडेसहाच्या बैलगाडी स्वारासह दोन बैल जखमी झाल्याची घटना घडली पारोळा शहरातील आझाद चौक येथील रहिवासी राजेश भागवत चौधरी आणि जगदीश संतोष चौधरी हे स्वतःच्या शेतात गुरांना चारा घेण्यासाठी आपल्या बैलगाडीने निघाले होते त्यावेळेस नॅशनल हायवेवर वीजखेडे शिवारात शिवल्या नाल्याजवळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगावहून नाशिक येथे जाणारी बस एम एच वीस बी एल तेहतीस एक्क्यांशी हिने या दोन्ही बैलगाडी चालकांना मागून धडक दिली त्यात दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन बैल जखमी झाले आहेत बैलगाडीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे बैलगाडी चालक देखील यात जखमी झाले आहेत त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करून उपचार केले सुदैवाने मोठी हानी टळली या प्रकरणी राजेश चौधरी यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलिसात बस चालक भालचंद्र गटकर याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत तसेच दोन्ही जखमींना एस टी महामंडळाकडून प्रत्येकी एक हजार रुपये मदत देण्यात आली